नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या फिरण्यामुळे होणारी रात्र आणि दिवस हे समजून घेतलं. यासाठी आपण वेबसाईट्सवरची वेगवेगळी सिम्युलेशन्स पण पाहिली. आता आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. यासाठी तुम्हाला खरं तर थोडं संशोधन करावं लागेल. तर नक्की आपल्याला काय संशोधन करायचं आहे ते समजून घेण्यासाठी हा दिलेला तक्ता पहा. यामध्ये तुम्ही 3 कॉलम पाहू शकता. पहिल्या कॉलममध्ये नो म्हणजेच तुम्हाला दिवस आणि रात्र यांबद्दल काय माहीत आहे ते लिहायचं आहे. तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजे दिवस आणि रात्र याबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ते लिहायचं आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या कॉलममध्ये लर्न या भागात तुम्ही तुमच्या संशोधनानंतर काय शिकलात याची माहिती लिहायची आहे. चला त्यासाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेलं उदाहरण पाहूयात. पहिल्या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता की मला माहीत आहे की दिवस व रात्र पृथ्वीच्या फिरण्यामुळे होतात. दुसऱ्या कॉलममध्ये मला वर्षभर दिवस आणि रात्रीची वेळ का बदलते हे जाणून घ्यायचे आहे. हे वॉन्टमध्ये येणार. शेवटच्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मला समजले की पृथ्वीचा तिच्या अक्षाभोवतीचा 23 अंशाचा झुकाव सूर्याकडून येणाऱ्या सूर्यकिरणांवर पडतो व त्यामुळे दिवस व रात्र यांची वेळ जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तशी बदलते. आता याच प्रकारे तुम्हाला आणखी 3 उदाहरणं या स्वरूपामध्ये जोडायची आहेत. आता यानंतर तुम्हाला आणखी एक मनोरंजक ॲक्टिव्हिटी करायची आहे. यामध्ये तुम्हाला आपण आत्तापर्यंत शिकलेल्या ज्ञानाचा वापर करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. यासाठी दाखवलेल्या स्क्रीनवरील लिंकवर जावा. त्यानंतर पेज ओपन होईल. इथं येस या बटणावर क्लिक करा आणि दिवस आणि रात्र याबद्दल थोडी माहिती वाचा. दरम्यान पुढील माहिती वाचण्यासाठी नेक्स्ट या बटणवर क्लिक करा. संपूर्ण माहिती वाचल्यावर क्विज खेळण्यासाठी स्टार्ट बटणावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला एकूण 10 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्ही शेजारील सिम्युलेशनचा उपयोग करू शकता. क्विज खेळून झाल्यावर तुम्हाला ऑब्झर्वेशन वर्कशीट पूर्ण भरावी लागेल. यामध्ये तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये दिवस व रात्रीचा काळ सारखाच असतो, पृथ्वीचा दिवस व रात्रीचा कालावधी 24 तास का आहे आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरे तुमच्या अंदाजमानानुसार लिहावी लागतील. आता तुम्हाला पृथ्वीवरील दिवस रात्र यांबद्दल खूप काही शिकायला मिळालं. आता या सगळ्या ज्ञानाचा तुम्ही कसा वापर करणार हे तुमच्या मित्रमैत्रिणींना व शिक्षकांना नक्की सांगा.